म्हणतं माझ्या घर बघायला, 2000 स्क्वेअर फुटात घर बांधलं, आता ह्यांनी 2 एकरात घर बांधलंय आणि 1.5 एकरात अर्ध्या एकरात कन्स्ट्रक्शन आहे, ह्याची पण चर्चा झाली पाहिजे ना. ते म्हणतात मी लय मोठे मोठे धंदे करतो. आता तुमचे आजोबा 4 वेळेस मुख्यमंत्री, तुमचे चुलते 5 वेळेस उपमुख्यमंत्री. आता आमच्या बापाने सालं घातली. आता मी आमदार झालोय, मंत्री झालोय, माझा नातू करेल ना धंदे, माझा नातू मोठमोठे उद्योग उभारेल ना. तरी तुमचे ते चुलत आजोबान चुलत चुलते आहेत, माझा सक्का नातू हे धंदे पुढच्या काळात उभारेल. मी चॅलेंज केलं, माझा एकही गुंटा जमीन कर्जतमध्ये नाही, ह्या प्रश्नाचं कोणी उत्तर द्यायचं? तुम्ही 3 वर्षामध्ये किती गुंटे, किती एकर, किती जमा केले हे सांगायला पाहिजे का नाही? गोरगरिबांच्या मागासवर्गीयांच्या सोसायटीवर हे सरकारचा शिक्का कसा लागला, कशासाठी लागला हे सांगायला पाहिजे का नाही? सांगितलं पाहिजे. राम शिंदेच्या नावावर 1 एकरभराचा उतारा काढून दाखवा, नाही केला आम्ही. तुम्ही एवढ्या लवकर इतकं कसं केलं हे सांगायला पाहिजे ना.